तर यावेळची आंबोलीची जी माझी ट्रिप आहे ती असेच आंबोलीतले काही एंडेमिक स्पेशीज एम्फिबियन्स आणि स्नेक्स बघण्याच्या इच्छेने मी आत्ता आलेलो आहे. त्याच्यात पण प्रामुख्याने मला मालबार ग्लायडिंग फ्रॉग आणि क्रिटिकली एंडेंजर्ड असलेला आंबोली टायगर टोड बघण्याची इच्छा आहे. तर प्लॅनप्रमाणे मी साधारण 2 डे ट्रेल्स आणि 2 नाईट ट्रेल्स करणार आहे पुढचे 2 दिवसात. तर एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे आंबोलीत जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे ट्रेल करायचे तर त्यावेळी स्थानिक नॅचरलिस्ट तुमच्याबरोबर असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्याचसाठी आजच्या आणि उद्याच्या ट्रेलसाठी ऑफकोर्स माझ्याबरोबर गजानन असणार आहे. तर थोड्याच वेळात आपण गजाननला विचारू की आपला नक्की प्लॅन कसा असतो. आपण आता ट्रेलला तू साधारण आपल्याला काय काय दिसेल? सो बेसिकली आम्ही सध्या आता आंबोलीत आहोत. सो आंबोलीत आंबोली म्हटल्यानंतर मेन स्पीसीज जे असतात ते मला बघ ग्लायडिंग फ्रॉग आहे, मग पीड वायपर्स आहेत, चिलटेल्स आहेत, मग आंबोली म्हणजे फक्त आंबोलीमध्ये मिळणारा आंबोली टोड, त्याला टायगर टोड पण म्हणतात आणि आता त्याला बिडूक असं पण नाव दिलेलं आहे. सो तो पण आम्हाला बघायला मिळतो. पण आता म्हणजे तू काय काय बघितलं म्हणजे रिसेंटली गेले 2-4 दिवसात काही काय काय दिसलं तुला? हा म्हणजे रिसर्च साइटिंग आमची आहे मलबार पीड वायपर आहे, त्यात आम्हाला ऑरेंज मॉप मिळाला. ओके. सो तो एकदम रेअर आहे, तो दिसलाय. मग ग्रीन वाईन स्नेक आहे. फ्रॉग्स मध्ये निक्टिबॅक्टिकस म्हणून फ्रॉग आहे, बरोबर, त्याला नाईट फ्रॉग म्हणतात. सो तो पण दिसतोय. पण साधारण आता किती ट्रेल करायचे म्हणजे मला तो प्लॅन पण पाहिजे होता. हा म्हणजे आम्ही आता इव्हिनिंगला नाईट ट्रेल करणार आहे. बरं, म्हणजे आता किती 6-7 जाणार होतो असं म्हणतोय. मी माझं नक्की नाहीये मला, कारण आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जळवा खूप आहेत आणि जळवा प्रूफ सॉक्स अमृताला देण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं. विशेष काही नाही, मोठे सॉक्स आहेत गुडघ्यापर्यंत. पण चल तू बघायला, तेवढा तर एक एक्सपिरियन्स सांगतो की बॉम्बे बूस्ट फ्रॉग टिक 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 आवाज येतात. तर हीच ती वेळ आपण नाईट ट्रेलला निघूयात जायला. सततचा पाऊस, पाण्याचे प्रवाह, घनदाट जंगले आणि रात्रीच्या किर्र अंधारात कोरस मध्ये ओरडणारे बेडूक, ही आहे रात्रीची आंबोली. तो टोड सारखा वाटला मला. आम्ही आता चाललोय आंबोली वनोद्यान मध्ये. आंबोली बुश फ्रॉग. जाताच आम्हाला मालबार ग्लायडिंग फ्रॉगचं फोम नेस्ट दिसलं ज्याच्यातून अंडी खाली पाण्यात पडत होती. तिथल्याच काही पानांवरती ग्लायडिंग फ्रॉगचे टॅडपोल्स बसलेले होते. माझा पहिला लाईफवर ऍडल्ट मलबार ग्लायडिंग फ्रॉग. आंबोलीची खास ओळख असलेला पानासारखा हिरवागार सडपातळ असा हा सुंदर बेडूक बघितल्यावर
रिपरिपता पाऊस, जळवांचा होणारा त्रास, हे सगळं काही विसरायला होतं. जवळच्याच एका डबक्यात ऑर्नेट नॅरो माउथ फ्रॉकचे टॅडपोल्स दिसवते. आणि काही वेळातच टॉपसन्स बरोइंग फ्रॉक पण दिसला. माझा सेकंड लायफर अंबोली टायगर टोड. इंदिराना चिरावासी म्हणजे अंबोली लिपिंग फ्रॉकचे टॅडबोल्स. आणि हे छोटूस मालबार पीट वायपरचं पिल्लू. आम्ही आता वनोद्यानातून बाहेर पडून एका वॉटर स्ट्रीमवर जातो आहे जिथे आम्हाला निकटी बॅटरेकस म्हणजे नाईट फ्रॉक बघायचे आहेत. मग अशी खूपच पाऊस होता त्याच्यामुळे कॅमेरा बाहेर काढता येत नव्हता, पण आता पाऊस थांबला आहे. ही छानशी वॉटर स्ट्रीम आहे, इथे आम्हाला निकटी बॅटरेकसचे खूप कॉल्स येतात. तर काही इंडिव्हिज्युअल्स दिसतात का आणि काही अंडे दिसतात का मी येत आहे शोधतोय पटापट. कॅसल रॉक नाईट फ्रॉग असं पण याचं नाव आहे. हे टिपिकली अशा पाण्यातल्या दगड गोट्यांवरती बसलेले असतात आणि तिथूनच कॉल्स देत असतात. निकटी बॅटरेकसची अंडी तुम्ही नीट बघितलं तर याच्यात तुम्हाला जीव दिसेल. या ट्रान्सपरंट अंड्यांमधनं हे हलणारे फ्रॉगलेट्स खूपच सुंदर दिसतात. निसर्गाची किमया. हा आहे निकटी बॅटरेकसचा मेल. अशा प्रकारे आमचा आजचा नाईट ड्रिल सक्सेसफुल झाला आहे. बऱ्याच स्पेशीज बघितल्या पण आजचा शो स्टॉपर होता मलबार ग्लायडिंग फ्रॉग.